आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, हे लोक कोर्टात गेले, मगाशी गुलाबराव म्हणाले अडकल्ले वार का पडकल्ले कोण, वडकल्ले वडपल्ले वार, काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी सुनील केदार यांचा माणूस नागपूर मध्ये आता गेलाय हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करायला. एक जण गेला होता मुंबई हायकोर्टामध्ये, त्याला हायकोर्टाने एक दिली थोबाडे तुला पाळकडून. सरकारचं काम आहे या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये त्यांना आधार देण्याचं काम केलं तर सरकारने काम, हा सरकारचा निर्णय, त्याला फेटाळून लावली याचिका. पण आता नागपूरच्या याच्यात पण मला विश्वास आहे, माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूनेच कोर्ट निकाल देईल. कारण कोर्टाला माहित आहे माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी आता म्हणाले कोणीतरी आता अफवा पसरवली आहे, निवडणूक आयोगाने म्हणे की स्थगित केली. निवडणूक आयोगाने काय म्हटलंय, आचारसंहितेच्या काळात काही नवीन योजना असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाची परवानगी घ्या. आपण आचारसंहिता अगोदर ही योजना सुरू केली आणि आचारसंहिता आडवी यायला नको म्हणून आपण नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आता नोव्हेंबर 20 ची निवडणूक झाली, आचारसंहिता संपल्या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात येणार आणि पुढचे पण हप्ते सुरू राहणार. ही योजना बंद होणार नाही, ही योजना कायम स्वरूपी आम्ही केली. 33,000 कोटी वर्षाला लागतात त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. कारण आम्ही कुणालाही फसवणारे नाही. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी कुटुंबातून मी आलोय, सर्वसामान्य गरीबातून मी आलोय, गरिबी मी पाहिली आहे, माझी आई कशी तिची तगमग मी पाहिली, काटकसर पाहिली आहे, महिना चालवताना शिक्षण फीचे पैसे, दुधाचे पैसे, राशनचे पैसे, हे सगळं मी पाहिलंय. आणि म्हणून मी जेव्हा विचार केला, जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा देण्याचा प्रसंग येईल तेव्हा मी सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते मी करून दाखवलंय, सरकारने महायुतीने करून दाखवलंय. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो हे देणार सरकार आहे. माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, कोणी का कोणी माईचा बाप आला तरी, माईका लाल आला तरी, ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. हा शब्द आहे एकनाथ शिंदेचा. आणि आम्ही तुम्हाला 1,500 नाही ठेवणार. तुम्ही ताकद दिली, तुम्ही आशीर्वाद दिला, 1,500 चे 2,000 करणार. तुम्ही अजून ताकद दिली, 2,500 चे 2,500 करू. आशीर्वाद मोठा दिला तर 3,000 काय त्याही पेक्षा जास्ती देताना हे सरकार हात आकडता घेणार नाही. कारण हे तुमचे पैसे आहे, हे लोकांचे पैसे आहे, सर्वसामान्यांचे पैसे आहेत. आणि म्हणून हे देताना, कारण देण्याची दानत असावी लागते, नियत साफ असावी लागते, देण्याची वृत्ती असावी लागते, ती महायुती सरकारमध्ये आहे, महायुती सरकारमध्ये आहे. आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं.